नाशिक महापालिकेच्या महासभेत शिवसेनेनं प्रचंड गोंधळ उडवलाय. नाशिक गोडचा पाणी प्रश्न चांगलाच गाजलाय आणि यामुळे सभा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली होती. महापौर सतीश कुलकर्णी यांनी सभागृह सोडलं. महासभेत पाणी पुरवठ्याच्या विषयावर अभूतपूर्व गोंधळ झाला आणि महापौरांना सभागृहाचं कामकाज थांबवावं लागलं. मात्र त्यानंतरही शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राजदंड घेण्यावरून रस्सीखेच सुरू झाली, त्यामुळे भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावर ठेवलेला राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. जागर जनस्थानसाठी जयेश साबळे, नाशिक.